अंबड तालुक्यात विक्रमी पावसामुळे जनता हैराण झाली आहे. वडीगुद्री महसूल मंडळात 175 मिलीमीटर पाऊस झालाय. यात सर्वत्र धरणाचे स्वरूप आलेले आहे. या पावसामुळे अंबड तालुक्यातील गलाटी नदीला मोठा पूर आलाय. परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गलाटी नदी दुथडी भरून वाहत असून नदीला पूर आलाय. गलाटी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाणी वरून वाहत आहे. अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील गलाटी मध्यम प्रकल्प भरून साडव्यावरून 2 फूट पाणी वाहू लागलंय. गलाटी नदीच्या महापुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान या परिसरात झालेले आहे. तसेच करंजाळा येथील शेतकरी दीपक नांद्रे यांच्या मोसंबी बागेत गलाटी नदीचे पाणी शिरल्याने मोसंबी बागेस तलावाचे स्वरूप आले. अंबड तालुक्यातील टाका येथील साठवण तलाव 100% भरलाय. शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव ओव्हरफ्लो झालाय. गलाटी नदीच्या महापुराचे पाणी पिठोरी सिरसगाव या गावातील दलित वस्ती व मंदिर परिसरात शिरल्याने गावकऱ्यांना बाहेर फिरणे अवघड झाले. वडीगोद्री महसूल मंडळात ढगफुटीने 175 मिलीमीटर वादळी वाऱ्यासह पावसामुळे अतोनात नुकसान झाले. या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानाची भरपाईची मागणी शासनाकडे केली आहे. बाईट 1 सुरेश काळे, बाईट 2 श्रीकांत चौरे. 2 वर्ष झालं इतका पाऊस पडतो, पण या वर्षीचा अति वृष्टी झालेली आणि रात्री 2 तास ते 3 तास पाऊस होता. त्या पावसामुळे इतके नुकसान झालेली की सोयाबीन गेलं, कापूस गेला, उडीद गेला, मूग गेला, आता ऊसात सध्या पाणी, ऊस सध्या भुईसपाट झालेला आहे. आणि विमा कंपनी बीडला जे मिळालं ते इथं मिळालं नाही. जालना जिल्ह्याला 5-7 वर्ष झालं, जालना जिल्ह्याला अजून विमा कंपनीनं काही दिलेलंच नाही. इथले नुसते आमदार आणि मंत्री, बाकी काही करत नाहीत, अशी आमची अपेक्षा आहे. जालना जिल्ह्यातील बहुतांश सर्वच महसूल मंडळामध्ये काल विक्रमी पावसाची नोंद झाली. 100 मिलीमीटर ते 175 मिलीमीटर पर्यंत काल रात्री पाऊस पडला. या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, बाजरी, तसेच फळबागातील मोसंबी आणि आमचा नगदी क्रॉप असलेला ऊस पूर्ण भुईसपाट झालेला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असून आता शासनाने पूर पर्यटन न करता प्रत्यक्ष मदतीची घोषणा करावी, जेणेकरून शेतकऱ्याला आर्थिक उभारी मिळेल. जालनाहून संजय आहेर, आधार न्यूज. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.